राम वेलेकर साहेबांचा ही सन्मान इथे एवन जोडी या स्पर्धेचे आयोजक संदीपजी वखारे आणि मनोजजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते केला जाईल। नक्कीच आपण पाहतोय राम वेलेकर साहेबांचा इथूचे सन्मान इथे केला जातोय। त्यानंतर मित्रांनो आपल्यामध्ये सुनील तिसकर साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा इथूचे सन्मान इथे केला जाईल। सुनील तिसकर साहेबांचा सन्मान इथे केला जाईल कारण त्यांनी बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलेला आणि त्यांचा इथूचे सन्मान या स्पर्धेचे आयोजक एवन जोडी आपल्या एवन शो मध्ये सुनीलजी तिसकर साहेबांचा इथूचे सन्मान करताना आपण पाहतोय। अंबाय डिसिजन ही लास्ट डिसिजन तर आपल्याला तो मान्य करावा लागेल, प्लीज प्लीज सपोर्ट करा। हे आपण पाहू शकता सुनीलजी तिसकर साहेबांना सन्मानित केलं जाते माझी उद्धरणारी शॉल, त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा हेतूचे सन्मान इथे केला जातोय। तर या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मी मनस्वी धन्यवाद व्यक्त करतोय। भगवान पाटील साहेब, मधुकर वेलेकर साहेब, जनार्दन तिसकर साहेब, चिंतामण वेलेकर साहेब, सुधीर पाटील साहेब आणि राम वेलेकर साहेब, तसेच सुनील तिसकर साहेब, आपण आलात या स्पर्धेची स्वभाव वाढवलीत त्याबद्दल आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनस्वी धन्यवाद। वळूया आपण सामन्याकडे, बॅक टू कॉमेंट बॉक्स। थँक्यू सुभाष डुमाल सर। जर आपल्या बॉलिंग बॉक्स मध्ये फक्त खेळाडूच बसतील जे खेळाडू कक्षा आहेत। आउटसाइड एज आणि यष्टीरक्षक जगल करताना पाहायला मिळाला आणि थर्ड अटेम्प्ट मध्ये फलंदाज पवन केनेला परतीचा प्रवास करावा लागतोय। पहिला धक्का बसतोय टीम एन के स्पोर्ट्स खांडवय। मनोज ठाकरेचं आयोजन हाय दमदार, एवन जोडीनं केला या भारी आयोजन हा दमदार। बीआरपीएल भिवंडी ग्रामीण, बीआरपीएल भिवंडी ग्रामीण प्रीमियर। बघा जो रोहन पाटील खेळाडू कक्ष आहे आणि संदेश पाटील खेळाडू कक्ष आहे, त्या खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूच बसतील। खेळाडूंच्या व्यतिरिक्त फक्त एक कोच बसणार आहे, त्या व्यतिरिक्त कोणीच खेळाडू कक्षामध्ये बसू नका। आयोजकांच्या वतीनं ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत। हा ठिकाणी सामना खूप चांगल्या पद्धतीने रंगणार होता अशी अपेक्षा प्रेक्षकांना होते। पवन खेणेचा फॅन फॉलोविंग बेस खूप जास्त आहे, विवेक शेलारचा देखील फॅन फॉलोविंग बेस जास्त आहे, पण विवेक शेलार या ठिकाणी हावी ठरलेला आहे। गेल्या सामन्यामध्ये तिसऱ्या क्रमांकाचं षटक विवेक शेलारनं हाताळलं होतं, पण आता या घडीला जेव्हा पवन खेणे मैदानाच्या आतमध्ये इन झाला होता, विवेक शेलारने जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली सुद्धा आणि ती पूर्ण केली सुद्धा। पवन खेणेला परतीचा प्रवास करावायला लावलाय धावसंख्या एक। ऑन साइड ला हवेत खेळून बॉल ला उडवलंय मुकादम ने, काऊ को नसी मारे शापार, मिळतील धावा सहा, गगन चुंबी षटकार। शॉट खेळलाय दमदार, चेंडू गेलाय सीमा रेषापार। दुष्यंत शेळके, तुषार शेळके तसेच शेळके ब्रदर्सच्या वतीनं पुरस्कृत केलेला हा बी आर पी एल षटकार। वेहेळगावचा हा सुपुत्र हा देखील आपलं अस्तित्व टिकवून आहे भिवंडीच्या क्रिकेटमध्ये आणि केतन मुकादम यांची उपस्थिती किती महत्वाची होती खांडवळ संघासाठी ते मैदानाच्या आतमध्ये ते स्पष्टपणे पाहायला मिळते। आल्या आल्या त्यांनी पार्टी जॉईन केलेली आहे आणि षटकाराच्या वतीनं विवेक शेलारचं स्वागत केलंय। धावसंख्या पोहोचते 7 या आकड्यावर, गडीबाद झाला 1। समोर अक्षय कासार थोडा एन्जॉय करतोय केतन मुकादम यांची बॅटिंग आणि पवनने स्ट्रोक घेताना थोडीशी चुकीच्या फटक्याची निवड केली होती अक्षरने ते दर्शवलं, पण मात्र एकदा वेळ निघून गेली पवन बाद झाला। ड्राइव केलं क्षेत्ररक्षक आहे क्लासिकल स्क्वेअर ड्राइव, दोन क्षेत्ररक्षकांना बीट करून बॉल जाईल स्वर्गीय मोतीराम बाबा चौरंग स्टँडच्या दिशेनं, 4 धावांसाठी चौकार। पोहोचते 11 या आकड्यावर, तोडीस तोड प्रत्युत्तर या ठिकाणी दिलं जाते आणि हे प्रत्युत्तर अपेक्षित होतच आणि मुख्यत्वे केतन मुकादम जबरदस्त बॅटिंग। फुललेनचा बॉल ऑन साइड ला पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील ऑफ दिस आफ्टरनून, पण पंचांवर काहीच फरक पडत नाही। पंच त्या ठिकाणी मात्र तटस्थ राहिलेले आहेत आणि अपील फेटाळलेली आहे अशा पद्धतीनं बॉल्स फेकून झालेत। या षटकातले एकूण 5 धावसंख्या झालेली आहे 11, अजून एक शेवटचा बॉल शिल्लक आहे। कारण क्रिकेटचा हा जो खेळ आहे तो अस्तित्वाची ओळख पटवून देणारा आहे आणि विवेक शेलारचं अस्तित्व पणाला लागलेलं आहे, कारण भिवंडी तालुक्यातली अग्रमानांकित स्पर्धेमध्ये खेळताना त्याच्या वतीने देखील त्याच्या संघाचं चांगलं नेतृत्व केलं गेलं पाहिजे, त्याच उद्देशाने विवेक शेलारची गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली। पवन बाद होऊन सुद्धा खांडवळ संघ देखील चांगल्या परिस्थितीमध्ये आहे।
मुदलींचा बॉल ड्राइव्ह केलाय, मिड ऑफला प्रोटेक्शन आहे वेगानं, केतन मुकादमने ती एक धाव पूर्ण केली. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 12-1 एन के स्पोर्ट्स खांडवळ 12 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ वन विकेट एन के स्पोर्ट्स खांडवळ आफ्टर वन ओव्हर. चला जास्त जवळ येऊ नका अशी विनंती आम्ही करतोय आयोजकांच्या वतीनं, बॉलर लगेच पाठवून द्या आणि दुसरं षटक सुरू करा. आमच्या मान्यवर आमची रजा घेताना ज्यामध्ये आपण पाहतोय भगवान पाटील साहेब इताडे बीबी स्पोर्ट्स संघाचे सर्वे सर्व एसीओ, त्यांच्यासमवेत मधुकर वेलेकर साहेब, जनार्दन तिस्कर साहेब, चिंतामण वेलेकर साहेब, सुधीर पाटील साहेब, राम वेलेकर साहेब आणि सुनील तिस्कर साहेब हे सर्व मान्यवर आमची रजा घेताना आपण आलात, या स्पर्धेची सोहळा अडवल्यात त्याबद्दल आपला पुन्हा एकदा मनसे धन्यवाद. मान्यवरांचं प्रेम आहे या स्पर्धेवर, त्याचमुळे वेळात वेळ काढून या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी सकाळपासून आपण कित्येक मान्यवरांना पाहिलं आणि प्रत्येक मान्यवरांचा यथोचित स्वागत सन्मान देखील उरकला जातोय, जी आपली खऱ्या अर्थाने परंपरा आहे आणि त्याचमुळे ही स्पर्धा अविरतपणे अखंडपणे हा प्रवास सुरू ठेवते. कालच्या दिवशी या स्पर्धेचा प्रवास सुरू झाला आणि आता आपण दुसऱ्या दिवसात आलोय आणि दुसऱ्या दिवसातला हा आहे पाचवा सामना. बॉलिंग मार्कवर नवीन बॉलर तुम्हाला पाहायला मिळणार आहे वैभव पाटील. पहिल्या षटकामध्ये विवेकने खर्च केल्या एकूण 12 धावा, एक महत्वपूर्ण विकेट मिळवला जरूर, पण अजूनही अक्षय कासारकडे संधी आली नाही. अक्षय कासार अजूनही नॉन स्ट्राईक एंडला आहे. एक विक्रम आमच्यापर्यंत पोहोचला होता, रोहन पाटील यांनी पोहोचवलाय की गेल्या 17 मध्ये प्रथमेश ठाकरेला 5 पैकी 4 मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार मिळाले होते. यावेळेस ऑन साइड ला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फटक्याची निवड चुकली, बॉल जातोय काऊ कॉर्नर झोन मध्ये. विवेक शेलार येतोय बॉल खाली, करतोय कॅच कॅरी, फलंदाज होतोय बाद. केतन मुकादम बॅक टू पेव्हिलियन. लाडू सारे डेरिंग बाल, अलग हाय त्यांचा अंदाज, अलग हाय त्यांचा अंदाज, अलग हाय त्यांचा अंदाज. एक राऊंड वर हाय त्यांचा आवाज, चौकार षटकार घुमतील आज, चौकार षटकार घुमतील आज, चौकार षटकार घुमतील. चला प्लीज मित्रांनो, खांडवळ टीम एकत्रित येण्याची गरज नाही, प्रत्येक जल्लोषासाठी अशी विनंती आम्ही करतो. बघा आयोजकांची सूचना आहे की आजचं वेळापत्रक आजच पूर्ण होईल, त्याचमुळे षटकांमध्ये कपात करावी लागली तरी देखील आयोजक ते करतील आणि त्याचमुळे आम्ही वारंवार त्या सूचना करतोय, जेणेकरून आम्हाला एक चांगलं प्रॉमिसिंग क्रिकेट तुमचं पाहायचं आहे. 2 विकेट डाऊन झालं, धावसंख्या 12 झाले. वैभव वाटवलेने पहिल्याच बॉलवर विकेट मिळवला. केतन मुकादम थांबण्याच्या तयारीत नव्हता, वेगावर तो आरूढ होऊन खेळण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळाला, पण काही अंशी त्याला सफलता मिळाली, पण त्यानंतर ती सफलता जास्त वेळ टिकू शकली नाहीये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, योगेश्वर पाटील मैदानाच्या आतमध्ये 4th क्रमांकावर तुम्हाला पाहायला मिळेल. योगेश्वर पाटील जो असेल स्ट्राईक एंडला. अक्षय कासारचा तो विक्रम आपण नक्कीच या ठिकाणी सांगतोय की आज 2 सामन्यामध्ये 2 मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार अक्षय कासारला बॅक टू बॅक मिळालेले आहेत आणि गेल्या वर्षी 5 सामने प्रथमेश ठाकरे खेळला होता, त्यातल्या 4 सामन्यामध्ये प्रथमेशला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता. तर हे विक्रम आहेत, हे विक्रम देखील या ठिकाणी सुभाष धुमाळ सर नोंद करतायत. नक्कीच त्यांची माहिती तुम्हाला त्यांच्या टर्नच्या वेळी मिळेल. वैभव पाटील बॉलिंग ट्रॅकवर तयार, पंचांच्या उजवीकडून राऊंड विकेट, फुल लेन्थचा बॉल इन फ्रंट ऑफ द विकेट. खेळायचा प्रयत्न जरूर झाला, टायमिंग थोडस मिस मॅच झालं, त्याचमुळे व्यवस्थित कनेक्शन होत नाही बॅट बॉलचं, जातोय हा डॉट बॉल. चांगली सुरुवात या षटकाची आतापर्यत वैभव पाटीलची पाहायला मिळाली, ज्याने पहिल्याच बॉलवर विकेट मिळवला, त्यानंतर डॉट बॉलची हाताळणी केली. जो प्रतिकार करायचा होता तो प्रतिकार स्पष्टपणे मैदानाच्या आतमध्ये वैभवच्या वतीने पाहायला मिळतोय. राऊंड विकेट, ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल फॉलो करून खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, पण त्याच्या रिचमध्ये बॉल नव्हता आणि त्याचमुळे पंचांनी पाहिलं की वाईड लाईनच्या पलीकडून ट्रॅव्हल होणारा हा बॉल आहे. पंचांच्या वतीने वाईडवलचा इशारा केला गेला, धावसंख्या पोहोचते 13 या आकड्यावर. या षटकातली ही पहिलीच धाव नोंद केली गेली आहे आमचे धाव नोंदक विशाल नाईक यांच्या वतीनं. अजूनही 30 या सर्कलचं बंधन आहे आणि त्याचमुळे ते बंधन भेदण्याच्या तयारीत फलंदाज आहे योगेश्वर पाटील. हवेत आहे बॉल आणि बॉल जाईल साइड स्क्रीन क्लिअर करताना आउट ऑफ द स्टँड, मॅक्सिमम ह्यूज हिट सिक्सर. शॉट खेळलाय दमदार, चेंडू गेलाय सीमारेषा पार. दुष्यंत शेळके
तुषार शेळके तसेच शेळके ब्रदर्सच्या वतीने पुरस्कृत केलेला हा बी आर पी एल षटकार. फुललेनचा बॉल होता आणि त्या स्ट्रोकच्या तयारीमध्ये होता आणि खूप चांगला मॅजिकल स्ट्रोक खेळला गेला योगेश्वर पाटील यांच्या बॅटमधून. कारण हा स्ट्रोक खेळताना त्या धावांची गॅरंटी सुद्धा असते, कारण 30 सकलचं बंधन आहे आणि तुम्ही जर 100% बॅटचा फेस ओपन करून सरळ रेषेत खेळण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला जास्तीत जास्त संधी मिळते चांगला स्ट्रोक खेळण्याची. आणि त्या संधीचा वापर करताना फुल फोर्स हा स्ट्रोक खेळलेला आहे इन फ्रंट ऑफ द विकेट साईटच्या पलीकडे पाठवण्याच्या उद्देशाने. आणि या साधावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 19 या आकड्यावर. धावांची कोंडी फुटली जाते फलंदाज योगेश्वरच्या माध्यमातून. पहिला बॉल त्याने डॉट खेळला होता, त्यानंतर मात्र त्याने मागे वळून पाहिलं नाही. मला माझ्या संघामध्ये का निवडले गेले त्याची प्रचिती मैदानाच्या आतमध्ये योगेश्वर देतोय. वैभव तयार राऊंड विकेट क्रॉस बॅटेड स्ट्रोक करायचा होता, टॉप एज घेतले फॉलो थ्रू मध्ये स्वतः वैभव बॉल खाली येतोय. हा कठीण प्रयत्न होता आणि बॉल खाली वैभव घिरट्या घालताना पाहायला मिळाला आणि त्याचमुळे ते बॉडी बॅलन्स व्यवस्थित झालं नाही, कॅच मिस होते, स्ट्राईक रोटेट होते एका दाबी जिवाड. धावसंख्या पोहोचते 20 या आकड्यावर आणि डावाच्या 12 चेंडूवर स्ट्राईकवर फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय मिस्टर अक्षय कासार. ज्या फलंदाजाला पहिल्या क्रमांकावर पाठवलं होतं मोठ्या स्ट्रोकची निवड त्यांच्याकडे आहे, पण मात्र संधी येणं देखील तितकंच गरजेचं आहे आणि त्याचमुळे 2 षटकांपर्यंत तो बग्याची भूमिका घेताना पाहायला मिळाला आणि आता ती भूमिका मैदानाच्या आतमध्ये अदा करण्यासाठी तो स्ट्राईकवर आलेला आहे. अजूनही आढावा घेतोय प्रत्येक क्षेत्ररक्षकाचा की कुठल्या क्षेत्रात मला जास्तीत जास्त धावा मिळते. बॉल फेकून झाला त्या षटकातले 19, धावसंख्या पोहोचते 20. हलक्या त्याने ड्राईव्ह केलाय बॅक टू द बॉलर. फॉलो थ्रू मध्ये वैभव चपळ आहे आणि ती चपळता कित्येक वेळा तुम्ही आम्ही पाहिले आणि आता देखील चपळता ती पाहायला मिळाली. वेगाने तो बॉलवर पोहोचला आणि बॉलला कॅरी केला, त्याचमुळे धाव घेण्याचा प्रयत्न केलाच नाही योगेश्वर आणि अक्षय कासारने. 5 बॉल्स डिलिव्हर करून झाले त्या दुसऱ्या षटकातले. धावसंख्या पोहोचते 20 या आकड्यावर. शेवटचा बॉल असेल या सेकंड पॉवर प्लेच्या ओव्हरचा. वैभव उजव्याच्या बॅटरसाठी ओव्हर द विकेट. लेग स्टंपला इम्पॅक्ट करणारा हा बॉल होता. बॉटमॅनच्या सहाय्याने हलक्या त्याने बॉलला ड्राईव्ह केलाय मिड ऑन झोन मध्ये. मिळते फक्त एक धाव, एका धावीची वाढ. धावसंख्या पोहोचते 21 या आकड्यावर. 2 षटकांचा खेळ संपलाय, धावसंख्या 21 झाले 2 गडी बाद. एन के स्पोर्ट्स खांडवळ. चला नवीन बॉलर विवेक लगेच पाठवून द्या, आपल्याकडे वेळेची थोडी कमतरता आहे आणि त्याचमुळे नियोजन आयोजकांनी केलंय आपल्या वतीने सहकार्य मिळेल अशी अपेक्षा. नवीन बॉलर प्लीज लगेच पाठवून द्या. चला यापुढचा सामना जो असेल त्याची देखील आपण माहिती देऊया. एबीसी कन्स्ट्रक्शन पडघा आणि एस के स्पोर्ट्स किरवली दोन्हीच्या कॅप्टन्सने तयार राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करूया. एबीसी कन्स्ट्रक्शन पडघा आणि एस के स्पोर्ट्स किरवली हे दोन्ही टीम्सचे कॅप्टन तयार राहतील. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. नवीन बॉलर आपला स्पेल कंटिन्यू करण्यासाठी विवेक शेलार येतोय, कारण विवेकने जबाबदारी का स्वीकारली होती पवन केणीला बाद करण्यासाठी. विवेक आता जबाबदारी का स्वीकारतोय अक्षय कासारला बात करण्यासाठी. पाहूया त्याच्या प्रयत्नांमध्ये त्याला सफलता मिळते का, कारण अक्षय कासारने हे मैदान आज पूर्ण दिवसभर आपलंच केलंय, आपल्या नावावर केलंय असं म्हणण्यास हरकत नाहीये. कारण 2 मॅच मध्ये तुफानी फलंदाजी त्याच्या वतीने पाहायला मिळाली, षटकारांची आतिषबाजी देखील त्याच्या वतीने आपण पाहिली, चौकारांची उधळण सुद्धा आपण पाहिली. या सामन्यामध्ये विवेक शेरला कसं प्रतिउत्तर देतोय ते देखील आपण पाहणार आहोत. 30 सर्कलचं बंधन हटलेलं आहे, जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळते. विवेक शेलार अक्षयसाठी आउटकटर, मनगटाची जादू तुम्हाला नेहमीच विवेकची प्रभावित करेल. आता आम्ही आमचा कॉमेंट्री बॉक्स अगदी समोरासमोर आहे खेळपट्टीच्या, त्याचमुळे ते रिस्ट मोमेंट प्रॉपरली आम्हाला पाहायला मिळते. विवेक कशा पद्धतीने मनगटाचा वापर करतो आणि बॉलला आउटकट करतोय खूप चांगल्या पद्धतीने. या चेंडूची हाताळणी केली गेली आणि या प्रश्नाचं उत्तर फलंदाज अक्षयकडे नव्हतं. डॉट बॉल फुललेनचा बॉल, बॉटम एंडच्या सहाय्याने बॉलला केलंय ड्राईव्ह. बॉल पोहोचेल काऊ कॉर्नरला, क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवर पोहोचतोय. क्षेत्ररक्षकाचा दर्जा उंचावलेला आहे टीम वैविक इंटरप्राइजेस जॉनी स्पोर्ट्स वडबे या संघाचा, कारण हे क्षेत्ररक्षण जास्तीत जास्त फायदा ठरवून देईल तुम्हाला दुसऱ्या डावामध्ये. मनोज भोईर यांचे सुपुत्र तुम्हाला आता पाहायला मिळाले, ज्यांच्या वतीनं क्षेत्ररक्षण केलं गेलं हायवे दिवेचे, कारण वडिलांचा वारसा घेऊनच आता सर्व तरुण खेळत आहेत. कारण 40+ क्रिकेट प्रत्येक गावोगावी खेळलं जाते आणि त्याचमुळे एक नियम बरा वाटला सुभाष सर, जो 40+ खेळतो त्याला रेग्युलर खेळता येणार नाही, त्याचमुळे प्रत्येकाला संधी मिळते आपल्या गावाचं प्रतिनिधित्व करण्याची.
दरम्यान धावसंख्या झाली 22 धावा 22 रन्स ऑन बोर्ड. जास्त वेळ घेऊ नका अशी नम्र विनंती आम्ही आयोजकांच्या वतीने करतो. स्ट्राईकवर तुम्हाला फलंदाज पाहायला मिळणार आहे. योगेश पटेल याच्या वतीने 7 धावांचं योगदान दिलं गेलेलं आहे. आतापर्यंत अक्षय कासारची बॅट तळपली नाहीये. खेळतोय 2 वर. विवेक तयार, ओव्हर द विकेट. खुट्टप्याचा बॉल बॉडीला इम्पॅक्ट करणारा बॉल जातोय गल्लीमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अवेलेबल आहे. पंचांच्या वतीनं लेग बायची खूण केली घेते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 23 आकड्यावर. पंचाची भूमिका देखील तितकीच महत्वाची राहिलेली आहे आजच्या पूर्ण दिवसभरामध्ये, कारण रिव्ह्यू पद्धत त्या ठिकाणी वापरली गेली नाहीये. ऑन फील्ड डिसिजन आपण मान्य करतोय सकाळपासून. ही देखील जाणीवपूर्वक गोष्ट सांगावीशी वाटते. काही तुरळक गोष्टींसाठी फक्त आपण तिसऱ्या पंचाची मागणी केली, अन्यथा खूप चांगले डिसिजन आतापर्यंत पाहायला मिळाले. ड्राइव्ह केलंय पण मात्र त्या ठिकाणी कनेक्शन प्रॉपर होत नाहीये. त्याचा फेस योग्य त्या वेळी बॉलच्या रेंजमध्ये घेऊन ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, पण बॅट जमिनीवर आदळली त्याचमुळे बॅट ब्रेक झालेली आहे. कमी वेळा तेच म्हणालो की बॅट जमिनीवर आदळून ती ब्रेक झाली. पुन्हा एकदा हा विरह मात्र कशा पद्धतीने फेस करेल अक्षय, कारण आवडती बॅट प्रत्येकाची असते आणि प्रत्येक जण आपली आवडती बॅट आपल्या सोबत नेहमी घेऊन जात असतो. आणि याच्या आजच्या घडीला जेव्हा त्या बॅटने 2 सामन्यांपर्यंत त्याची साथ दिली, पण आता मात्र त्या बॅटने त्याची साथ सोडलेली आहे. चला बॅट लगेच पुरवायची आहे. के एम मैदानाच्या आतमध्ये जात आहेत आणि आता खूप दुःखाचा क्षण असतो कुठलाही फलंदाजासाठी जेव्हा त्यांची आवडती बॅट ब्रेक होते, पण आता शो मस्ट गो ऑन. जरा वेळ कमी घ्या मित्रांनो. चला प्लीज आयोजकांच्या वतीने सूचना आम्हाला वारंवार येतात की थोडं खेळाला वेग द्या, कारण अजूनही यानंतर आम्हाला 2 सामने पूर्ण करायचे आहेत. मित्रांनो प्लीज, ही आपली स्पर्धा आहे. आपली स्पर्धा असताना आपल्या स्पर्धेला आपल्यामुळे गालबोट लागू नये हे देखील जाणीवपूर्वक तुम्ही लक्ष घालायचं आहे, जेणेकरून ही स्पर्धा चांगल्या पद्धतीने पूर्ण करून प्रेक्षकांमध्ये देखील चांगल्या पद्धतीने ती गोष्ट पोहोचेल, चर्चा पोहोचेल. सकाळपासून एक चांगलं वातावरण निर्मिती क्रिकेटपटूंच्या माध्यमातून या मैदानात केली गेलेली आहे. एक चांगलं व्यासपीठ आयोजकाने तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे, तर वापर करा, आनंद घ्या. धावसंख्या 23. बोल तयार वेक्षेलार. ड्राइव्ह केला हलक्या त्याने क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरचा, थोडी घाई करताना पाहायला मिळाला. दरम्यान बॉल त्याला बीट करून मागे गेला. 2 धावांचा कॉल होता, कलेक्शन व्यवस्थित होत नाही विवेक शेलरच्या वतीनं. त्याचमुळे एका धावायला 2 धावात बदलण्याचं स्वप्न या 2 फलंदाजांनी पूर्ण केलेलं आहे. धावसंख्या पोहोचते या 2 धावांच्या मदतीनं 25 आकड्यावर. 25 रन्स आतापर्यंत बॉल फेकून झालेत. या षटकातले 1.5 असेल हा शेवटचा बॉल तिसऱ्या षटकातला. अक्षय कासार थोडासा धीर गंभीर झालेला आहे, पण मात्र हे विसरून चालणार नाही की आपण आपल्या संघाचे एक आयकॉन आहोत, आपण आपल्या संघाचे महत्वपूर्ण खेळाडू आहोत. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा होतं, गतीमध्ये परिवर्तन गोलंदाज विवेकने केलं. आउटकटर बॉल हाताळलाय, बॉल शरीरावर अदवतोय. लेग बॅकची 1 धाव मिळते. 3 षटकांचा खेळ संपतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा तुम्हाला पाहायला मिळते आहेत. 26 धावा 2 गडी बाद 26 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2. चला बॉलर लगेच पाठवून द्यायचा आहे. ही नम्र सूचना आम्ही आयोजकांच्या वतीने करत आहोत, कारण यानंतर आम्हाला अजूनही हा सामना संपवून 2 सामने पूर्ण करायचे आहेत. तर प्लीज आपण देखील त्या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष घाला. आतापर्यंत नियंत्रण गोलंदाजांचं राहिले आणि निर्णय घेतला होता नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा भैविक इंटरप्राइजेस जानी स्पोर्ट्स वडवे. तो निर्णय आतापर्यंत अचूक दर्जाचा ठरलाय. गेल्या सामन्यामध्ये वैभव आणि आर्यन यांनी सुरुवात केली होती, पण ती सुरुवात मात्र तितकीशी चांगली राहिली नव्हती. पण या सामन्यामध्ये विवेकने आणि वैभवने सुरुवात केली आहे, ती सुरुवात चांगली मिळालेली आहे भैविक इंटरप्राइजेस जानी स्पोर्ट्स वडपे या संघाला. त्याचमुळे तुमच्याकडे गोलंदाज असतात, पण त्या गोलंदाजांचा क्रम देखील तुमच्या संघाचं विजयाचं समीकरण सोडवत असतो. आणि यावेळेस विवेक शेलारने चांगल्या दर्जाचे गोलंदाजीचे क्रम सेट केलेले आहेत. आता चौथ्या षटकासाठी आकाश वारघडे यांना बोलावण्यात आलेलं आहे. चला आकाश, आपल्याकडे वेळ कमी आहे, लगेच आपण बॉलिंग ट्रॅकवर या. अक्षय कासारने आतापर्यंत बॉल्स घेतलेत जवळपास 7 आणि 7 बॉल्समध्ये फक्त 4 धावा त्याने बनवलेल्या आहेत. आणि योगेश्वर पाटीलने आतापर्यंत घेतलेत बॉल 4 मध्ये त्याने 7 बनवले आहेत. तर कम्पॅरेटिव्हली हे 2 बॅटर्स जे सकाळपासून धुमाकूळ घालतायत, धावांची बरसात करतायत, या दुपारच्या सत्रामध्ये मात्र कुठेतरी धावांचा दुष्काळ जाणवायला लागलेला आहे या सामन्यामध्ये. यष्टीरक्षक जवळ आहे, यष्ट्यांना खेटून आहे. दडपण वाढवण्यासाठी फलंदाजा वरचं पाहूया. त्या दडपणाला जुगारून कशा पद्धतीने अक्षय कासार यांचे स्ट्रोक्स पाहायला मिळत आहेत. चला प्लीज विनंती असेल मित्रांनो, वारंवार मला ते सूचित करण्यासाठी प्रवृत्त करू नका.
दरम्यान संपर्क प्रमुख ठाणे जिल्हा माजी आमदार सन्माननीय आदरणीय रुपेश दादा म्हात्रे साहेबांचं आमच्या या क्रीडा नगरीमध्ये व्यासपीठावर आगमन होत आहे। त्यांचं भिवंडी ग्रामीण प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये A1 जोडी संदीपजी वखारे आणि मनोजजी ठाकरे यांच्याकडून हार्दिक स्वागत आहे। सुस्वागतम त्यांच्यासमवेत माजी नगरसेवक सुरेंद्र गुळवे साहेबही उपस्थित झालेले आहेत, त्यांचंही हार्दिक स्वागत आहे। बोलूया आपण पुन्हा एकदा सामन्याकडे, बॅक टू कमेंट बॉक्स। सर्व सन्मान्य पाहुण्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय। दुपारच्या वेळेत त्यांनी या स्पर्धेला आपला वेळ दिला आणि या स्पर्धेला आपलंसं केलं, त्याबद्दल सर्व सन्मान्य पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत। जाऊया पुन्हा एकदा चालू असलेल्या सामन्याच्या दिशेनं। धावसंख्या पोहोचते 27 या आकड्यावर। या षटकाची सुरुवात सिंगलने केलेली आहे आणि आता स्ट्राईकवर आता योगेश्वर पाटील, अजूनही अक्षय कासार ते मॅजिकल स्ट्रोक्स दाखवण्याच्या तयारीत आहे, पण गोलंदाज देखील ती संधी देत नाही फलंदाजांना। चला प्लीज मित्रांनो, आकाश थोडी घाई अपेक्षित आहे। बॉलर तयार, राउंड विकेट, ऑन साइड ला स्लॉक केलाय, पण यावेळेस टायमिंग व्यवस्थित जुळलं नाही, एलिव्हेशन जास्त, डिस्टन्स कमी, क्षेत्ररक्षक घाई करताना पाहायला मिळाला स्क्वेअर लेगचा आणि त्याचमुळे कॅच मिस झाले। दरम्यान मिळतात या दोन धावा, कॅचेस विन्स द मॅचेस असं नेहमीच म्हटलं जातं, पण या ठिकाणी पहिला डाव आहे, पण या कॅचमुळे कदाचित धावपलक मुसंडी मारेल, मोठ्या धावसंख्येपर्यंत नक्कीच पोहोचू शकेल एनके स्पोर्ट्स खांडवळा संघ। आणि पाहूया ती संधी तर चालू आली आहे, संधीचा वापर केला जाईल का। आकाश वारगाडे थोडासा नाराज असेल, कारण क्षेत्ररक्षकांची जर मदत मिळाली तरच गोलंदाजांचा आत्मविश्वास वाढत असतो। आकाश वारगाडे राउंड विकेट, यावेळेस बॅट अँड पॅड मधला बॉल इनसाइड आउट, स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय, बॉलला पाठवले लॉंग ऑफला, यावेळेस मात्र कुठलीच चूक होणार नाहीये, फलंदाज झेलचीच्या स्वरूपात बाद होतोय। योगेश्वर बॅक टू डगआउट। मनोज ठाकरेचं आयोजन हा दमदार, A1 जोडीनं केलाय भारी आयोजन हा दमदार, BRPL भिवंडी ग्रामीण, BRPL भिवंडी ग्रामीण प्रीमियर लीग है एक नंबर, BRPL भिवंडी ग्रामीण प्रीमियर लीग है एक नंबर, BRPL भिवंडी ग्रामीण प्रीमियर। थँक्यू जयेश, तुला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होतोय योगेश्वर पाटीलची जागा भरून करण्यासाठी। आतापर्यंत आपण जर स्टॅटवर लक्ष घातलं, पवन केणेला खातं खोलता आला नाही, तो शून्यावर बाद झाला। केतन मुकादम 11 धावा करून बाद झाला, योगेश्वर पाटील 9 धावा करून बाद झालेला आहे, अक्षय कासार अजूनही खेळपट्टीवर थांबलाय, पण त्याच्या वतीने ते मॅजिकल स्ट्रोक्स पाहायला मिळाले नाहीये। पहिल्या दोन सामन्यामध्ये मॅजिकल स्ट्राईक रेट होता, पण या सामन्यामध्ये जवळपास 60-70 चा स्ट्राईक रेट आतापर्यंत अक्षय कासारचा पाहायला मिळते, जो त्याच्या खेळाला न्याय देत नाहीये। जयेश शेलार मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावर तुम्हाला पाहायला मिळेल। आकाश वारगडेला सफलता मिळते, 3 धावा खर्च केल्यात, 1 विकेट मिळवले, 3 बॉल्सने हाताळले ते चौथ्या षटकातले, धावसंख्या जाते 29 या आकड्यावर। चौथा बॉल आकाश वारगडे राईट आर्म ओव्हर द विकेट राईट हँडेड बॅटरसाठी जयेशसाठी, ऑन साइड ला स्विंग करताना बॉल ला हवेत खेळले आणि हवेच्या लाटांवर स्वार होऊन बॉल जातोय डीप मिड विकेट सीमारेषा पार, अफलातून आलिशान BRPL षटकार। खेळाडू सारे डेरिंग बाज, अलग है त्यांचा अंदाज, अलग है त्यांचा अंदाज, अलग है त्यांचा अंदाज, एक राउंड वर है त्यांचा आवाज, चौकार शक्कर घुमतील आज, चौकार शक्कर घुमतील आज, चौकार शक्कर घुम। 6 धावांचे होते बाद, धावसंख्या पोहोचते 35 या आकड्यावर, अधूनमधून मोठे स्ट्रोक्स येत आहेत। जर आपण तिसरं षटक वगळलं तर प्रत्येक षटकामध्ये षटकार आलेला आहे आणि त्याचमुळे धावांचा वेग देखील वाढतोय, जो वेग मंदावला होता त्या वेगाला गती देण्याचं काम या स्ट्रोकने केलंय आणि धावसंख्या आता पोहोचते 35 या आकड्यावर। आकाश वारगडेच्या विरोधात जयेशचा प्रतिहल्ला, आकाश तयार ओवर द विकेट, पुन्हा एकदा फोर्स करण्याचा प्रयत्न, बॉडी बॅलन्स व्यवस्थित नव्हता, दोन बॅटर्स एकाच एंडला, पण मात्र त्या ठिकाणी बॉल अडवताना थोडासा वेळ घेतला गेला, बाईटची एक धाव आपण करणार आहोत ऍड, विकेताबांची वाढ, धावसंख्या पोहोचते 36 आकड्यावर, बॉल फेकून झाले या षटकातले, 1-5 असेल हा शेवटचा बॉल चौथ्या षटकातला। अपेक्षा होती की हा देखील सामना 60-70 पर्यंत जाणारा ठरेल, पण तसं काही पाहायला मिळत नाही। विवेक शेलारचं दमदार नेतृत्व आणि तितकीच चांगली गोलंदाजी, त्याचमुळे कुठेतरी एक अडसर जो होता पवन केणेचा तो अडसर दूर केला गेला आणि त्यानंतर अक्षय कासार देखील मोठ्या स्ट्रोक साठी प्रयत्न करतोय, प्रयत्न तितकेसे सफल ठरत नाहीयेत। फुललेनचा बॉल ड्राइव्ह केलाय, मिड ऑफला प्रोटेक्शन नाहीये, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा बॉलवर पोहोचेल तोपर्यंत एकदा पूर्ण केली जाते, शेवटच्या बॉलवर
एक सिंगल जोडली जाते। चार षटकांचा खेळ संपतोय, चार षटकांचा समाप्तीनंतर धावपळकर धावा तुम्हाला पाहायला मिळते, 37 धावा, गडीबाद झाले 3, 37 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ थ्री विकेट्स टीम एनके स्पोर्ट्स खांडवळ। चला टॉस साठी तयार राहायचं आहे, एबीसी कंस्ट्रक्शन पडगा आणि एसके स्पोर्ट्स किरवली, आपण लगेच इनिंग ब्रेक मध्ये टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत। चला प्लीज ओव्हर ब्रेक मध्ये वेळ घेऊ नका, या ठिकाणी आम्ही वारंवार त्या सूचना करतोय आणि कुठे रिदम संदेशची ब्रेक होते आणि त्याचमुळे आपल्याला देखील विनंती असते की आपण देखील रिदम मध्ये क्रिकेट खेळा, जेणेकरून प्रेक्षकांना चांगला निखळ आनंद घेता येईल क्रिकेटचा। नुकतंच व्यायपीडाचं आगमन झालेलं आहे, आपण पाहतोय संपर्क प्रमुख ठाणे जिल्हा आणि माजी आमदार रुपेश म्हात्रे साहेबांनी, त्यांच्यासमवेत माजी नगरसेवक सुरेंद्र गुलवी साहेबांना आपण पाहू शकता, त्यांच्यासमवेत या स्पर्धेचे आयोजक एवन जोडी संदीपजी वखारे आणि मनोजी ठाकरे यांनाही आपण पाहू शकता। त्यांच्यासमवेत नक्कीच आपण पाहतोय या संदीपजी वखारे यांचे पिताश्री श्रीपतजी वखारे साहेबांना तेही उपस्थित आहेत। या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे। त्यांच्यासमवेत कैलासजी ठाकरे जे मनसे शाखाध्यक्ष आहेत, ज्यांच्या माध्यमातून नक्कीच सीमांच्या बाहेर प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे। आपण जर सीमांच्या बाहेर झेल पकडता तर मनसे शाखाध्यक्ष कैलासजी ठाकरे यांच्याकडून तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक त्या भाग्यवाना प्रेक्षकाला दिलं जाईल। कैलास ठाकरे इथे उपस्थित आहेत आणि त्यांचंही या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे। शेवटच्या षटकासाठी आता आपण पाहणार आहोत गोलंदाजी मार्कवर। आर्यन भोईर बॉलिंग ट्रॅकवर येतोय, आर्यनची हाय आम ऍक्शन उंची देखील तितकीच अनुरूप आहे चांगल्या गोलंदाजाची जशी असायला हवी। पाहूया तो रिझल्ट पाहायला मिळतोय का, अनुभवाची कमतरता आहे पण तुम्ही स्वतःला सिद्ध कराल तर आपसुकच तो अनुभव तुम्ही प्राप्त करणार आहे, कारण अनुभव कुठे विकत मिळत नाही तर तुम्हाला कमवावा लागतो। आणि पाहूया आता आर्यनचा अनुभव कशा पद्धतीने या ठिकाणी तो कमवतोय आणि या ठिकाणी फलंदाजी करताना जयेश शेलार आणि अक्षय कासार कशा पद्धतीने आपल्या संघाचा किल्ला लढवत आहेत। चला आर्यन बॉलिंग ट्रॅकवर तयार होतोय, सिटी फॉर्मेटमध्ये पायोनियर स्पोर्ट्स या संघाकडून आर्यन भोईर तुम्हाला खेळताना पाहायला मिळतोय। स्ट्राईकवर फलंदाज असेल अक्षय कासार, ड्राइव केलाय पुन्हा एकदा बॅटचं टो कनेक्शन बॉल पोहोचतोय एक्स्ट्रा कव्हरला, दोन धावांचा कॉल वेगानं चित्याच्या चपळायत पूर्ण करण्याचा प्रयत्न नक्कीच आहे आणि त्या दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत, कारण अक्षयला प्रत्येक बॉलवर स्ट्राईक हवी आहे आणि त्याच उद्देशाने तो वेग धावण्याची पद्धत खूप वेगळी आहे अक्षय कासारची। त्याचमुळे या एका धावेला वेगानं दोन धावांमध्ये बदललं जाते, दोन धावांची उठते वाढ, धावसंख्या पोहोचते 39 या आकड्यावर, 39 रन्स ऑन बोर्ड। प्रत्येक बॉल या ठिकाणी तुमचं अस्तित्व टिकवणारा आहे, प्रत्येक बॉल तुमचं भविष्य ठरवणारा आहे, कारण आताच्या घडीला जर लीग स्टेज आहे तुम्हाला जिंकावंच लागेल आणि त्याचमुळे जिंकून जिंकून तुम्हाला शेवटचा टप्पा गाठायचा आहे आणि त्याचमुळे जिंकण्यासाठी काहीही करण्याच्या तयारीमध्ये हे दोन संघ तुम्हाला पाहायला मिळत आहे। तो आवेश पाहायला मिळतोय, तो आक्रोश पाहायला मिळतोय, तो अनुभव पाहायला मिळतोय, ती जादुई कामगिरी प्रत्येक खेळाडूची याच सामन्यामध्ये पाहायला मिळाली। आर्यन बॉलिंग मार्कवर तयार, स्ट्राईकवर असेल अक्षय कासार, बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी पण बॉल आवडवलाय काऊ कॉर्नर सीमा रेषा पार, वॉल शॉट मिळतो 6 धावांचा जॅकपॉट सिक्सर। नेव्हर अंडरएस्टिमेट एनी प्लेयर ऑर नेव्हर अंडरएस्टिमेट एनी टीम, या ठिकाणी अक्षय कासारने चार षटकांपर्यंत तरी त्याचा खेळ दाखवला नाही तरी काय झालं, पाचव्या षटकामध्ये मात्र त्याची बॅट टळपण्याची सुरुवात केली जाईल। तुमच्या हातात कुठल्या कंपनीची बॅट आहे त्या गोष्टीला महत्व नाही, ती बॅट तुम्ही कशा पद्धतीने वापरताय त्या गोष्टीला महत्व आहे। अक्षय कासारची बॅट ब्रेक झाले पण तरी देखील अक्षय कासारचा तो नैसर्गिक खेळ संघाचा फायदा ठरून जातोय, धावसंख्या पोहोचते 45 या आकड्यावर, 45 रन्स ऑन बोर्ड, बॉल फेकून झाले पाचव्या षटकातले 2, ट्रॅकवर बॉलर तयार आर्यन भोईर, पंच जडावी करून स्ट्राईकवर राईट हँडेड बॅटर अक्षय कासार। लेग स्टंपला इम्पॅक्ट करणारा हा बॉल आहे, त्या ठिकाणी पंचांच्या दृष्टीने दर्शवलं जाते की हा त्रिपळाजीच्या स्वरूपात बाद आहे, अक्षय कासार होतोय बाद, विकेट डाऊन।
चला नवीन बॅटर लगेच धावत पडत पाठवून द्यायचा के एम जातो मैदानाच्या आतमध्ये। चला आपण दोन्ही संघांच्या कॅप्टनला बोलवलेलं आहे, एबीसी कनसर्क पटका आणि एसके स्पोर्ट्स किरवली। चला लगेच नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये देखील आलेला आहे, आपण लगेचच सामना सुरू करण्यास हरकत नाहीये। दरम्यान ज्या फलंदाजाची बॅट तळपली होती, लेट पण थेट एंट्री झाली होती, पण मात्र त्याला एक्झिट घ्यावं लागते। अक्षय कासार परततोय। धावसंख्या 45 झाले, 45 रन्स मैदानाच्या आतमध्ये। कुणाल मात्रे, हार्दिक पांड्या, फुललेंचा बॉल, आर्यनचा प्रतिकार बघा, वय कमी आहे पण माझी कीर्ती मान मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय। छोटा पाकिट पडाला माका, मिस्टर आर्यन भोईर शेवटच्या षटकाची जबाबदारी स्वीकारताना मात्र आपलं तन मन धन या सामन्याला लावतोय। आणि या षटकामध्ये एक षटकार जरी खर्च केला, पुढच्या बॉलवर विकेट मिळाला, त्यानंतर एक डॉट बॉल हाताळली गेलाय। आणि एक गोष्टी खूप महत्वाचं आहे, कारण शेवटच्या षटकामध्ये डॉट बॉल म्हणजेच एक चलाकीची भूमिका गोलंदाजाची असते, आणि ती चलाकी या ठिकाणी आर्यन भोईरची स्पष्टपणे पाहायला मिळते। धावसंख्या 45, स्ट्राईकवर फलंदाज असेल कुणाल मात्रे। आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयत्न, पंचा दर्शवतात इम्पॅक्ट लेग स्टंपच्या बाहेर आहे। तर दरम्यान लेग बायची एक धाव मिळेल, एका धावाची होते वाढ, धावसंख्या पोहोचते 46 आकड्यावर, शेवटचा बॉल असेल। चला आपण कॉल देतो एबीसी कन्स्ट्रक्शन फडगा आणि एसके स्पोर्ट्स किरवली टीमच्या कॅप्टन्सला। आपण लगेच टॉस ब्लॉक मध्ये टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत, प्रत्येक सेकंद महत्वाचा आहे आणि त्याचा वापर आयोजक करतायत, तुम्हाला एक वेळ देतायत चर्चा करण्यासाठी, त्यामुळे दोन्ही कॅप्टन्सने तयारीत राहायचं आहे। चला एक बॉल डिलिव्हर करण्याच्या अगोदर कॅप्टन पोहोचा, शेवटचा बॉल असेल या पहिल्या डावातला। धावसंख्या 46 झाले, आर्यनने चांगली कामगिरी केली नो डाऊट, जरी एक षटकार खर्च केला आतापर्यंत, या षटकात त्याने 8 धावा खर्च केलेल्या आहेत, चांगल्या दर्जाची गोलंदाजी आतापर्यंत आर्यन भोईरची। फुललेंचा बॉल मिस करतोय ऑपॉर्च्युनिटी, आणि तरी देखील बॉल जातोय लॉंग स्टॉप सीमारेषा पार, मिळतील या धावात 4 चौकार आणि धावसंख्या पोहोचते 50 आकड्यावर। तिसऱ्या पंचाची मागणी केली गेली भीमर साठी, वेस्ट हाईट वर बॉल इम्पॅक्ट करणारा होता की वेस्ट हाईटच्या खाली इम्पॅक्ट करणारा होता, त्या ठिकाणी लेग बाईच्या या 4 धावा असणार आहेत, याच निर्णयाची अपेक्षा होती या मध्ये 4, पण आता पाहूया नो बॉल आहे की नाही। खूप दर्जेदार हे नियोजन भिवंडी ग्रामीण प्रीमियर लीगचं, ज्यामध्ये कालपासून आजपर्यंत कित्येक पाहुण्यांनी भेट दिली, शुभाशीर्वाद दिले, मार्गदर्शन केलं, ज्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत। दोन तरुण या स्पर्धेची आखणी करतायत, सन्माननीय संदेश जीवकारे आणि सन्माननीय मनोजी ठाकरे, आणि त्यानंतर त्यांना सर्व खेळाडूंचा सपोर्ट मिळतोय, सर्व राजकारणी मंडळींचा सपोर्ट मिळतोय, उद्योजकांचा सपोर्ट मिळतोय आणि फेअर डिलिव्हरी आहे, म्हणजेच या 4 धावा आपण ऍड करणार, धावसंख्या पोहोचते ते म्हणजेच 50 आकड्यावर, जिंकण्यासाठी 30 बॉल्स 51 धावांची गरज, 30 बॉल्स 51ची गरज। तर बोलूया आपण टॉस कडे, टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल, नुकतंच मंचावर ज्यांचं आगमन झालेलं आहे प्रमुख अतिथी आपण पाहतोय, संपर्क प्रमुख ठाणे जिल्हा आणि माजी आमदार आपला आमदार रुपेश म्हात्रे साहेब, आणि त्यांच्या समेत युवासेना भिवंडी पूर्व विधानसभा युवा अधिकारी माजी नगरसेवक सुरेंद्र गुळवी साहेब या दोन्ही मान्यवरांच्या सोबत हा टॉस केला जाईल। नक्कीच माजी आमदार म्हणणं थोडंसं कठीण जात आहे, आपला आमदार रुपेशजी म्हात्रे साहेब आणि सुरेंद्र गुळवे साहेबांच्या सोबत टॉस केला जातोय। छापा टॉस एसके स्पोर्ट्स संघाने जिंकलेले, तर नक्कीच या स्पर्धेमध्ये रुपेश म्हात्रे साहेब आलेले आहेत, तर नक्कीच आपलं मनोगत नक्कीच आम्हाला ऐकायला आवडेल। भिवंडी ग्रामीण प्रीमियर लीग अतिशय भव्य दिव्य अशा ह्या क्रिकेट स्पर्धेच्या मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्मान्य मान्यवर, या स्पर्धेमध्ये भाग घेतलेले सर्व क्रिकेटपटू, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आलेले सर्व प्रेक्षकवर्ग, सर्वप्रथम मी या ठिकाणी या स्पर्धेचे आयोजक संदेशजे वखारे आणि त्यांचे सहकारी ठाकरे या दोघांचं मी मनापासून अभिनंदन करतो, कारण अतिशय चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी आयोजन या दोन्ही
मंडळीने केलेलं आहे आणि आपल्या ग्रामीण भागातील जे खेळाडू आहेत त्यांच्यामधलं क्रिकेटचं कला कौशल्य आणि चांगलं कसब या ठिकाणी त्यांना दाखवण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. खरं तर मॅचेस अनेक ठिकाणी होतात परंतु या ठिकाणी आपल्या तालुक्यातले खेळाडू जे आहेत त्यांच्यासाठी एक चांगली संधी, कारण ऑक्शन होऊन त्यांचं या ठिकाणी टीम तयार केली जाते आणि त्या टीमच्या माध्यमातून आपल्यामधलं क्रिकेटचं चांगलं प्रदर्शन या ठिकाणी दाखवण्यास त्यांना प्राधान्य दिलं जातं. अशा प्रकारच्या ह्या चांगल्या मॅचेस ज्या आहेत या खेळवल्या जात आहेत. मी सर्व क्रिकेटपटूंना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आयोजकांना देखील शुभेच्छा देतो की अशाच प्रकारचं चांगलं आयोजन आपल्याकडून वर्षानुवर्ष होत राहो आणि ह्या आपल्या खेळाडूंना चांगली संधी उपलब्ध करून देत राहा. आणि यासाठी ज्या ज्या लोकांनी आपल्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली त्या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद साहेब. तर आपण स्वागत सत्कार करणार आहोत. तर या स्पर्धेचे आयोजक नक्कीच संदीपजी वखारी आणि मनोजी ठाकरे यांना विनंती असेल की आपला आमदार रुपेश म्हात्रे साहेबांचा नक्कीच येतूची सन्मानित करायचा हे आपण पाहू शकता. संदीपजी वखारी आणि मनोजी ठाकरे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते धन्यवाद. आपलं प्रेम असंच नक्कीच आमच्यावर असू द्या आणि येणाऱ्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा नक्कीच आमदार पदावर आपल्याला पाहायला आम्हाला नक्कीच आवडेल. तर टॉस जिंकलेले तो फक्त निर्णय आपण जाणून घेणार आहोत. काय निर्णय असेल? फिल्डिंग. एस के स्पोर्ट्स किरवली संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारले. बॅक टू कॉमेंट बॉक्स. दरम्यान पहिल्या बॉलवर आपण पाहिलं तर काय घडलंय, तर पहिल्या बॉलवर एक सिंगल कंप्लीट केली आणि आपण जाणार आहोत टॉस बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी आपण ऐकणार कॉम्प्युटर कॉमेंटेटर मिस्टर सुभाष डुमाल सर. खूप खूप धन्यवाद मनीष पाटील सर. हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. चौकाराने धावसंख्या येतो आकार. धावसंख्या 4 ने वाढवून होतो ते धावपलकावर 5 धावा. यावेळी मात्र बुंध्यामध्ये चेंडू आदळला होता. चेंडू निघून जातोय या कव्हरेज मध्ये. तो प्रति एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगलने वाढते. सुरू असलेला सामना आपण पाहतोय. भविके एंटरप्राइजेस जानी स्पोर्ट्स वडपे विपक्ष एनके स्पोर्ट्स खांडवाल या दोन संघामध्ये आजच्या दिवसामधील हा 5वा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले षटक मार्गस्थ राज पाटील पहिले षटकात आलतोय. राटा मोडतो स्टम्प. एल फ्री केलेल्या चेंडूला मनगटी फटका आपण पाहतोय. मेडिकल क्षेत्रामध्ये एकेरी धावेसाठी सिंगलने धावसंख्या वाढते. धावपलकर 7 धावा. भविक एंटरप्राइजेस जानी स्पोर्ट्स वडपे अक्षय पाटील जानी सोंगाल फॅम टीम तर दुसऱ्या बाजूला विवेक पाटील सुजित पाटील फॅम टीम एनके स्पोर्ट्स खांडवाल हे दोन संघ आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. यावेळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न यावेळी अलकासा अपील तिथे केला गेला होता. मात्र पंचांचा लेगबायचा इशारा येतोय. अव्वांतर धाव लेगबायच्या रूपाने. धावसंख्या पोहोचते ते 8 वर.
राज पाटील याला मात्र सरळ खेळले स्टँड अँड डिलिव्हर चेंडू निघून जाईल स्टेट लॉंग ऑफ वरून सीमा वर षटकार शॉट खेळलाय दमदार चेंडू गेलाय सीमा रेषा पार दुष्यंत शेळके धाव संख्या सहा ने वाढून होते ते धावपळकर 14 धावा दिनेश गुलवे आपण पाहतोय आणि बबलू पाटील ही जोडी मैदानामध्ये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या बिनबाद 14 आपल्याला पाहायला मिळते 51 लक्षाचं पाठलागतं आपण पाहतोय भाविक एंटरप्राइजेस जाणी स्पोर्ट्स वडपे हा संघ यायलो मात्र कट केलेल्या चेंडूला सुरेख फटका कवर पॉइंटच्या डोक्यावर चेंडू निघून जाईल डीप मधून सीमापार झन्नाटदार चौकार समाज सेवक पाहायला मिळतोय मात्र सुरक्षित हातांची झोली त्याला फेश करता आलेली नाही परिणाम स्वरूप एका धावीने संघ पोहोचतोय 19 वर 51 लक्ष 51 लक्षाचं पाठलाग भविक एंटरप्राइजेसचा जाणी स्पोर्ट्स वडपे संघ करतोय यावेळी सरळ बॅटने चेंडू खेळलेला आहे डीप मिड ऑन रिझन मध्ये चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेलं आहे तोपर्यंत इथेही फक्त एकच धाव धाव संख्या सिंगलने वाढून होते ते धावपळकर 20 धावा आपण पाहत आहात भिवंडी ग्रामीण प्रीमियर लीग 2022 दिमाखदार आयोजन यावेळी कट केलेल्या चेंडूला चेंडू ट्रॅव्हल होत होते कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे आणि इथे पुन्हा एकदा 21 धावेवर समाधान मानावं लागेल फलंदाजांना चौकानंतर चांगली वापसी केलेली आहे पवन गेने याने आपल्या होम ग्राउंडवर गोलंदाजी करताना आपण पाहतोय A1 पवन यावेळी स्विच इट खेळण्याचा प्रयत्न होता मात्र टायमिंग साधलेलं नाही चेंडूची निवड कुठेतरी चुकलेली आणि बॉडी लँग्वेजला ओळखून खरं तर पवन केने आणि हा चेंडू हाताला होता षटकाची समाप्ती झालेली आहे सॉरी एक चेंडू अजून या षटकामधील शेष आहे बाईचा इशारा येतोय पंचांकडनं धावसंख्या सिंगलने वाढते धावसंख्या एकने वाढून होते फलकावर आपण पाहतोय 22 धावा डबल 2 गोरसेगावच्या आर्मी मॅन निलेश केने यांच्याकडून या स्पर्धेसाठी अर्थिक शुभेच्छा दिलेले आहेत त्यांनी A1 जोडी संदेशजी वखारेने मनोजी ठाकरे यांच्यासाठी अर्थिक शुभेच्छा दिलेल्या आहेत धन्यवाद आर्मी मॅन निलेश केने आपले या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे P1 आणि P2 या दोन्ही मेंडेटरी पावलाच्या षटकांची समाप्ती झालेली आहे धावसंख्या धावपळकावर 11 सरसरीने पाहायला मिळत आहेत त्या 22 धावा 51 लक्षाचा पाठला करताना आपण पाहतोय 18 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 18 चेंडूमध्ये इथून अजूनही 29 धावांची आवश्यकता आहे भाविक एंटरप्राइजेस जाणी स्पोर्ट्स वडपे संघाला सामोरण्यासाठी सलामी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय बबलू पाटील आणि दिनेश गुलवेच्या रूपाने बबलू पाटीलच्या बॅटमधून एक षटकार तर दिनेश गुलवेच्या बॅटमधून दोन चौकार आपल्याला पाहायला मिळालेले आहेत गोलंदाजीमध्ये परिवर्तन गोलंदाजी मार्कवर तिसरं षटक घालण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल एनके स्पोर्ट्स खांडवळ या संघाकडून मनोज घाटाल
तर सामना करेल फलंदाज पीटीसीचा वंडर बॉय कल्पेश पाटील उर्फ बबलू। या सामन्यामध्ये नक्कीच बबलू पाटील थोडीशी सावधगिरी बाळगताना आपल्याला पाहायला मिळतोय। एकूण धावांचं लक्ष्य आणि खरं तर ज्या भागीदारीची आवश्यकता होती ती भागीदारी दोन्ही फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळते। मनोज घाटल आपल्या स्पेलमधील पहिलं आणि सांघिक तिसरं षटकांसाठी आलेलं आहे। विखुरलेलं षटकक्षण पाहायला मिळतंय कारण जी मर्यादा दोन षटकामध्ये होती ती मर्यादा मात्र हटवली गेलेली आहे, निर्बंध हटले गेलेले आहेत आणि आता मात्र खोलवर षटकक्षण आपल्याला पाहायला अगदी डीपमध्ये षटकक्षे तैनात केले गेलेले आहेत। मनोज घाटल कॉमेंट्री बॉक्स इन करून वालताना सामनागिर फलंदाज बबलू पाटील यायला जोरदार अपील पंच संबंध नाहीत। एका चोटी धाव फलंदाज पूर्ण करतात, चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो, पूर्णपणे बीट चकित केलं होतं फलंदाज बबलू पाटील याला। लेग बायचा इशारा होतो पंचांकडे, धावसंख्या सिंगलने वाढते, धाव फलकावर 23 धावा। 51 लक्षाचा पाठलाग भैवेक एंटरप्राइजेस जाणी स्पोर्ट्स वडपे संघ करतोय। तिसरं षटक मार्ग असते, मनोज घाटल तिसरं षटकात आलतोय। याईल मात्र फाईन खेळण्याचा प्रयत्न होता, नक्कीच आमच्या सहकारी आमचे मित्र नक्कीच मेकॅनिक इंजिनियर संजय दत्तू केने यांचं इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे। भिवंडी ग्रामीण प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये A1 जोडी संदीपजी वखारी मनोजजी ठाकरे यांच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत आहे। यायलो माता चेंडूला फिरकावून दिलेलं आहे, क्षेत्ररक्षक चेंडूखाली अक्षय कासार सेफ हॅन्ड, फलंदाजाला जावे लागेल डकोरच्या सऱ्याला। पहिला फलंदाज बाद होतोय भवी केंद्र पंचायत जाणी स्पोर्ट्स वडपे या संघाचा। लक्ष आणि 51 लक्षाचं पाठलं करताना आतापर्यंत धावपळकर धावा झळकल्या गेलेल्या आहेत, त्या 23 धावा आणि 23 या धावसंग्रह पहिला फलंदाज बाद होऊन पहिल्यामध्ये परतलेला आहे। दिनेश गुलवी ज्याने बाद होऊन 9 चेंडूमध्ये 11 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे। 15 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 28 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे। एक्सपर्ट स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण कारिवली सुपुत्र विशाल नाईक यांना पाहतोय, चांगली स्कोरिंग आतापर्यंत त्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलेली आहे। अगदी पहिल्या दिवसापासून पहिल्या सामन्यापासून त्यांची चांगली स्कोरिंग पाहायला मिळालेली आहे। यावेळी मात्र गतीमध्ये परिवर्तन, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न ओव्हरथ्रो झालेला आहे, धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला जाईल आणि हा चेंडू निघून जाईल सीमापार चौकार, तब्बल 5 धावा पंजा खोललेला आहे, 5 धाव धावपळमध्ये जोडल्या जातील ना, ह्या चुका कुठेतरी टाळाव्या लागतील कारण क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही। संख्या 5 ने पुरुष रेखते धाव फलकावर 28 धावा। तिसरे षटकाचा खेळ सुरू आहे, मनोज घाटल तिसरे षटकात आलतोय, सामना करेल फलंदाज बबलू पाटील। यायला मात्र डाऊन दिले एक्स्ट्रम पंचांच्या समांतर धाव मिळेल वाईडच्या रूपाने अवांतर आणि धावसंख्या सिंगलने वाढेल। धाव फलकावर 29 धावा 29। आता मध्ये समीकरण बदलतंय, 14 चेंडू आणि 14 चेंडू मध्ये 22 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी वडपे संघाला। सुरुवातीला सामना आपण बघतोय एनके स्पोर्ट्स खांडवाल विपक्ष भव्य इंडापाजेसचा जाणी स्पोर्ट्स वडपे या दोन संघामध्ये। याल माझ्या चेंडूला फिरकावून दिलेलं आहे, सीमा पार आर पार हा षटकार। शॉट खेळलाय दमदार,
चेंडू गेलाय सीमा रेषा पार। दुष्यंत शेळके, तुषार शेळके तसेच शेळके ब्रदर्सच्या वतीने पुरस्कृत केलेला हा BRPL षटकार। थोड्याच वेळात SK स्पोर्ट्स संघाचे ऑनर सर्वे सर्व संघ मालक साई बजागे साहेबांचं इथे आगमन होणार आहे। नक्कीच त्यांचा संघ आपण इन ऍक्शन मध्ये पाहतो। आज आजच्या दिवसामध्ये SK स्पोर्ट्स केरवली त्यांचा संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये आजच्या दिवशी पाहायला मिळतोय आणि त्या संघाचे संघ मालक साई बजागे साहेबांचं थोड्याच वेळात इथे आगमन होणार आहे। यावेळी मध्ये आणखीन एक मोठा फटका, चिनू निघून जाईल सीमापार। दोमे दो ठोक डाले षटकार, शॉट खेळलाय दमदार, चेंडू गेलाय सीमा रेषा पार। दुष्यंत शेळके, तुषार शेळके तसेच शेळके ब्रदर्सच्या वतीने पुरस्कृत केलेला हा BRPL षटकार। वंडर बॉय पीटीसी ऑन फायर आपण पाहतोय। वंडर फॉर्म मध्ये आल्यानंतर नक्कीच धावांचं बंडलही पाहायला मिळेल। बॅक टू बॅक दुसरा षटकार आपण पाहतोय वंडर बॉय पीटीसी बबलू पाटील याच्या बॅट मधून। धावसंख्या 6 वाढते, धावसंख्या 6 वाढून होते आपल्याकडे 41 धाव 41। इथून फक्त आणि फक्त 10 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी भाविक एंटरप्राइजेस जाणे स्पोर्ट्स ओढपे या संघाला। या अगोदर सामन्यामध्ये नक्कीच बबलू पाटील अगदी पहिल्याच चेंडूर बाद झाला होता, त्यानंतर नक्कीच या सामन्यामध्ये अगदी कूल माइंडेड फलंदाजी केली, अगदी डोक्यावर बर्फ ठेवून फलंदाजी केलेली आहे। सुरुवात संत केली होती, त्यानंतर हळूहळू त्याने गेअर चेंज केलेला आहे आणि संघाला आवश्यकता असताना खेळपट्टीवर एक बाजू लावून दडलेली आहे, अगदी खेळपट्टीवर तळ ठोकलेला आहे। नांगर टाकून फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय बबलू पाटील हा फलंदाज। आपल्या संघाला विजयाकडे घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळतोय पीटीसी पडका टेनिस क्रिकेटचा जो विचार केला तर सर्वाधिक मॅन ऑफ द सिरीजचा जो विक्रम आहे तो याच फलंदाजाचं नाव आहे बबलू पाटील। याच्या नावे अनेक विक्रम आपल्याला पाहायला मिळतात। मात्र सर्वाधिक मॅन ऑफ द सिरीज पटकावणाऱ्या पीटीसी क्रिकेटमधील हा वंडर बॉय सध्या फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळी ऑन साईडला चेंडू टोलवलेला आहे, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, बॅकअप चांगलं पाहायला मिळत आहे। तोपर्यंत दोन धाव अगदी सहजरित्या पूर्ण करतात फलंदाज या दोन धावीने संघाची धावसंख्या 43। पवन केने याला कंटिन्यू ठेवलेलं आहे ज्याने P2 षटक हाताळलं होतं, आपल्या स्पेल मध्ये शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलेलं आहे। यावेळी लॉर्ड फलटा चेंडू, चेंडूला लॉप केलेला, लॉप टॅट फटका, स्वर्गीय शारदाताई चौधरी स्टँडच्या वरून षटकार, शॉट खेळलाय दमदार, चेंडू गेलाय सीमा रेषा पार। दुष्यंत शेळके, तुषार शेळके तसेच शेळके ब्रदर्सच्या वतीने पुरस्कृत केलेला हा BRPL। वैभव पाटील याच्या बॅट मधून षटकार आपल्याला पाहायला मिळतोय। धावसंख्या 6 मुसंडी मारते 49। येलो मात्र बॅटचे एज आउटर एज आपल्याला पाहायला मिळत होते, थर्ड मॅच रिझल्ट मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता। तोपर्यंत एक सिंगलने स्ट्राईक रोटेट करतो फलंदाज, धावसंख्या सिंगलने वाढते, धावपलगर 50 धाव आणि इथून फक्त आणि फक्त एका धावेची आवश्यकता आहे भाविक एंटरप्राइजेस जालनी स्पोर्ट्स वडप्या संघाला सामना जिंकण्यासाठी। यायला मात्र हा फटका सीमापार आणि काम 25 सामना जिंकलेला आहे भाविक एंटरप्राइजेस जालनी स्पोर्ट्स वडप्या संघाने। अभिनंदन भाविक एंटरप्राइजेस जानी स्पोर्ट्स वडपे, अभिनंदन अक्षय पाटील जानी सोंगाल, अभिनंदन बबलू पाटील, अभिनंदन वैभव पाटील। तर बोलूया आपण मॅन ऑफ द मॅच कडे, मॅन ऑफ द मॅच पारितोषिक दिलं जाईल।